हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या या भागामध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण साडीच्या पदराला गोंडे कसे लावायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे. 3 कलरचे धागे घेतलेले आहेत. शायनिंगचे धागे आहेत. हे फक्त पदराला गोंडे तयार करण्यासाठीच वापरले जातात. त्याच्यामधले 2 कलर वापरणार आहे मी इथं, ग्रीन आणि गोल्डन. साडीमध्ये 3 कलर आहेत म्हणून मी तिन्ही कलर दाखवले आहेत तुम्हाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साडीला जसे पाहिजे तसे गोंडे तुम्ही लावू शकता, ज्या कलरचे हवे त्या. गोंड्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. आज आपण एक सिंगल लाईन जाळी गोंडा कसा साधा आणि सिंपल विदाऊट मणी किंवा घंटी न वापरता फक्त दोऱ्यापासून गोंडा, अगदी आकर्षक गोंडा आणि छान झुपकेदार असा गोंडा तुम्हाला नक्की आवडेल. हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा, सर्वात प्रथम आपल्याला गोंडे लावण्यासाठी एक विशिष्ट माप ठरवावे लागते. माप ठरवून त्या खुणा करून घ्यायच्या. असं जर नाही केलं तर ते कमी जास्त गॅप सुटू शकतो 2 गोंड्याच्या मधला अंतर जे आहे. त्यासाठी मी ते 1 इंचाच्या खुणा करून घेत आहे. हे पहा, पेन्सिलने पूर्ण ह्या टोकाहून त्या टोकापर्यंत असे 1 इंचावर ह्या खुणा करून घेऊया. हा माझा जाळीचा गोंडा आहे म्हणून 1 इंचावर ठेवलेला आहे. तुम्हाला सिंगल गोंडा लावायचा असेल तर 1.5 ते 2 इंचावर तुम्ही ठेवू शकता, अंतर आपल्या मनावर ठेवू शकता. त्यासाठी मी ते स्केलचा वापर केलेला आहे आता गोंडा तयार करण्यासाठी. हे बा, स्केलला गोंडा दोरा गुंडाळत आहे. अशा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. फक्त मी स्केलच्या पुढच्या लाईन धाग्याच्या मोजलेल्या आहेत, त्या 20 झाल्या आहे. म्हणजे आपले मागच्या पुढच्या मिळून टोटल 40 लाईन झालेल्या आहेत धाग्याच्या. हे कट करून घेऊया आपण. कट केल्यानंतर आपल्याला सुईमध्ये घालून घ्यायचे आहेत हे धागे पूर्ण एकत्र. सर्व धागे जे 20 धागे आहेत ते 20 पण धागे आपल्याला सुईमध्ये घालून घ्यायचे आहेत. गोंड्यासाठी सुई वेगळी मिळते. धागे घालण्यासाठी मोठं असं छिद्र असतं. हे पहा, अशा पद्धतीने गोंड्याची सुई मिळते. त्याच्यामध्ये घालून हे धागे गोंडा तयार करायचा आहे आपल्याला. आता दोन्ही टोक मिळवून घेऊया याचे. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही टोक जोडून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धती. आता आपल्याला हे पदराच्या खालून वर काढायचे आहे सुई. हे पहा, परत एकदा दोन्ही टोक मिळवून घ्यायचे आहे त्याचे. आणि आता आपल्याला धागे कट करून सुई काढून घ्यायची आहे. दोन्ही टोक व्यवस्थित जोडून घ्या. कमी जास्त होणार नाही म्हणजे. हे पहा, अशा पद्धतीने जोडून घेतल्यावर कमी जास्त होणार नाही आहे. आता धागे कट करून सुई बाजूला काढायची आहे. आणि इथे आपल्याला व्यवस्थित धागे सर्व खाली घेऊन अशा पद्धतीने एक बोट घालायचं आहे. त्याच्यावर अशा पद्धतीने गाठ टाकायची आहे आपल्याला. हे पहा, आता इथे अंगठा घालून पुढचे धागे 2 बोटामध्ये बाहेर काढायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने म्हणजे वरच्यावरी गाठ बसेल आपली. हे पहा, आता हे खाली जे टोक आले ते ताणून घ्यायचे म्हणजे आपले गाठ व्यवस्थित बसेल. अशा पद्धतीने ताणून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला
सर्व कोंडे लावून घ्यायचे आहेत एक एक इंचाच्या अंतरावर. 20 लाईन पूर्ण पट्टीला गुंडाळून त्या काढून सुईमध्ये घालून परत पदरामध्ये सुई घालून ते धागे काढून त्याला गाठ मारायची. अशा पद्धतीने पदराला एक एक इंचावर आपण सर्व गोंडे ॲड करणार आहोत. यासाठी मी दोन कलर वापरले आहे, एक गोल्डन कलर आणि हा ग्रीन कलर. आपण हे पहा, दुसरा पण गोंडा रेडी झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर टाकू शकता. मी साईडने दोन्ही कड्याच्या साईडने ग्रीन आणि मध्ये गोल्डन असा टाकणार आहे. तुम्हाला शेवटी दिसेल मी कशा प्रकारे केलेलं आहे. फक्त ही गाठ टाकता आली म्हणजे गोंडा करता येतो. काळजीपूर्वक थोडंसं हे बाहेर काढायला लागतात धागे, कारण एखादा धागा निसटल्यावर गोंड्याचा म्हणजे जे आपण जो गोंडा करणार आहोत त्याचा आकार पण व्यवस्थित येणार नाही आहे. त्यासाठी अशा पद्धतीने पहा, वरच्या टोकाला असं बोट ठेवून खाली ओढल्यानंतर धागे गाठ एकदम वर बसते. अशा पद्धतीने मी इथे चार गोंडे झालेले आहेत. पाचव्या गोंड्याला गाठ टाकत आहे. फक्त गाठ ही काळजीपूर्वक टाकायची आहे आपल्याला. आणि इथे दोन बोटातून आपण दोरे पकडून काढत असल्यामुळे गाठ ही एकदम वरती जाते आणि व्यवस्थित बसते. या पद्धतीने जर तुम्ही गाठ टाकाल तर खूप छान बसते, दोरेही निसटण्याची शक्यता नाही किंवा गाठ पण निसटण्याची शक्यता नाही. ती पहा आकर्षक दिसते. पूर्ण साडीला अशा प्रकारे गोंडे टाकून ह्याला आता खाली जाळी कशी टाकायची मी तुम्हाला करून दाखवते. जाळी हे पहा, आता जो कडाचा गोंडा आहे त्याच्यातले पूर्ण धागे आणि त्याच्या पुढचा अर्धे धागे अशा पद्धतीने घेऊन आपल्याला गाठ टाकायचे आहे. हे पहा, फक्त कड्याच्या गोंड्याला आपल्याला पूर्ण धागे घ्यायला लागतील, बाकीचे मध्ये सर्व आपल्याला अर्धे अर्धे धागे करून अशा पद्धतीने आपण वरी ज्या पद्धतीने गाठ मारली त्या पद्धतीनेच मारायचे आहे. बोटावर घेऊनच इथे पण गाठ मारायची आहे. हे पहा, इथे जरा पहिल्या गोंड्याचे जास्त धागे असल्यामुळे शक्यतो काळजीपूर्वकच घ्यायला लागेल इथे. हे पहा, जास्त धागे असल्यामुळे गाठ बसायला थोडीशी अवघड जाते, त्यामुळे काळजीपूर्वक पहिली गाठ टाकायला लागते. पुढे अर्धे अर्धे धागे केल्यामुळे ते व्यवस्थित येणार आहेत. तुम्हाला यापेक्षा आणखीन डबल जाळी पाहिजे असेल किंवा गोंड्याची साईज मोठी पाहिजे असेल तर तुम्ही धागे लांबीला वाढवू शकता, आणि गोंडा जर जाड पाहिजे असेल तर धागे आणखीन वाढवू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने. आता पुढच्या गोंड्यामधलं हे राहिलेलं अर्ध आणि इकडले अर्धे धागे पुढच्या गोंड्यामधले, तिसऱ्या गोंड्यामधले अर्धे धागे या पद्धतीने आता पुढे आपल्याला गाठ टाकायचे आहे. हे पहा या पद्धतीने सिंगल जाळी पण अगदी आकर्षक दिसते. तुम्हाला जर डबल किंवा ट्रिपल जाळी करायची असेल तर धाग्याची लांबी फक्त वाढवावी लागेल. याच पद्धतीने करायची. अशा पद्धतीने वरचे गोंडे टाकून खाली जाळी टाकायची जायचं, खूप छान दिसते. अशा पद्धतीने सर्व करून घेऊया आपण. माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला
मी वीडियो टाकल्या मिळतील। सब्स्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला वीडियो मिळतील माझे पुढील। दोन्ही गोंड्यातले धागे घेताना व्यवस्थित असे खाली ताणून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित शेप येतो त्याचा। असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असतील अनेक वेगवेगळे प्रकारचे विणकाम किंवा गोंड्याचे रेसिपी वेगवेगळ्या पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मिळतील माझे। पा याच्यासोबतच आपण यावर मॅचिंग बांगड्या मॅचिंग इयरिंग किंवा साडी पिन हे सर्व शिकणार आहोत। अशा पद्धतीने आपण पूर्ण पदराला करून घेऊया। हे पहा पूर्ण पदराला मी करून घेतलेली आहे जाळी, सिंगल जाळी टाकलेली आहे, खूप छान दिसते। अगदी साधा आणि सोपा गोंडा आहे हा, कोणालाही घरच्या घरी जमेल इतकी सरळ आणि साधा आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला कशा हव्या तशा साडीवर तुम्ही लावू शकता। हे नंतर दोन्ही गाठी टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली गोंड्याची साईज व्यवस्थित करून घ्यायची आहे। धागे कमी जास्त झालेले आहेत ते कात्रीच्या साह्याने कट करून लेवलमध्ये करायचे आहेत। मी मधल्या साईडला गोल्डन कलर टाकलेला आहे मध्यभागी आणि साईडने दोन्ही साईडने ग्रीन कलर टाकलेला आहे। पहा खूप छान दिसते। साडीचा पदर हा पिंक आहे, त्याला मॅचिंग साडीतला कलर ग्रीन आणि गोल्डन असा टाकलेला आहे। गोल्डन हा कलर कुठल्याही साडीला मॅचिंग होतो। गोल्डनमध्ये पण दोन तीन प्रकार येतात, तुम्ही पाहिजे तो टाकू शकता। माझा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।